अस्सलाम वालेकुम। तो चलिए बैठो बच्चों, अब हम पाठ क्रमांक 7 धैर्य मूर्ति चा ध्यास इस सबक को पढ़ने की शुरुआत करते हैं। आप अपनी किताबों में ध्यान दीजिए और पाठ नंबर 21 पर देखें। अफ्रीकेचा दक्षिणी कड़े बागाच्या जंगलात राहणाऱ्या निरनिराळ्या आदिवासी जमातीत एक लोककथा प्रचलित आहे। ती एकच कथा थोड्याफार फरकाने सगळीकडे सांगितली जाते। ती लोककथा त्या समाजाच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर चांगला प्रकाश टाकते। आदिवासी जमातीतला एक 7-8 वर्षाचा मुलगा होता। त्याला एकदा दार लागली। तो जंगलातल्या एका डोऱ्यावर गेला आणि ओलीने पाणी पिऊ लागला। पाणी पिता पिता त्याला त्या पाण्यात एका सुंदर पक्ष्याचे प्रतिबिंब पडलेले दिसे। लालसर चोच निळी मोरपंखी दिसे आणि पोपटी पोर असलेला तो अगदी छोटा चिमणी एवढा पक्षी होता। त्या डोऱ्याच्या बाजूला असलेला एका झाडाच्या फांदीवर बसून तो आपली शेपटी हलवत गाणे म्हणत होता। तो मुलगा एक जंगलवासी असला तरी त्याने इतका सुंदर पक्षी यापूर्वी कधी पाहिला नव्हता। त्याला तो इतका आवडला की तो पाणी पियाचे विसरला आणि त्याने मान म्हणून वर पाहिला। आणि नेमका त्याच वेळी तो पक्षी उत्तरेकडे दिशेने उडून गेला। मुलाला तो पक्षी पुन्हा पाण्याची इच्छा होती। शक्य झाले तर त्याला तो पकडणार होता। त्याच्या मोरपंखी पिसावर अलग अलगपणे हात ठेवणार होता, त्याला बोलणार होता। तो पक्षी ज्या दिशेने उडाला त्या दिशेने मुलाने चालायला सुरुवात केली। मुलांचे बालपण आणि तरुणाचा काळ संपेपर्यंत तो त्याला मुंडन शोधत होता। दरवेळी पुढे गावातले लोक त्या पक्षीला पाहिले सांगायचे आणि उत्तरेकडे पुढे उडून गेल्याची सांगायचे। मुलाच्या इमलाचे वय वाढत जाते, परंतु मुलाचा शोध चालूच राहतो, कारण तो शोध सौंदर्य आणि स्वप्नपूर्ती असतो। मुलगा अखेर म्हातारा होतो तेव्हा किली मांजरोला पर्वताच्या पायथ्याचा येतो। पर्वताच्या पायथ्या पाचच्या गावातले लोक त्याला सांगतात की पक्षी नक्की पर्वताच्या उंच शिखराच्या दिशेने गेलेला आहे। तिकडेच तो म्हणे त्याचे घरटे करतो। वृद्ध झालेला मुलगा मोठ्या कष्टाने एक एक पाऊल टाकीत पर्वत चढू लागतो। अखेर पर्वताची सर्वात उंच बर्फाने झाकलेली शिखर येतात। तीही तो मोठ्या कष्टाने चढतो, पण तरीही त्याला तो पक्षी दिसत नाही।